इस्रायल सरकारच्या मदतीनं कृषी तंत्रज्ञानाची जोड देऊन भारतीय शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी इस्रायल सरकारच्या मदतीनं देशातील 12 राज्यांमधल्या 150 गावांचं रूपांतर हे उत्कृष्ट गावांमध्ये करण्यात येणार आहे. आजपर्यंत इस्रायल सरकारनं 29 गावांमध्ये उत्कृष्ट केंद्राची उभारणी केली आहे. या उत्कृष्ट केंद्राच्या माध्यमातून 25 दशलक्ष भाजीपाला उत्पादन केंद्र विकसित करण्यात येणार आहेत, तर 3,87,000 दर्जेदार फलोत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या उत्कृष्ट केंद्रातर्फे दरवर्षी 1.2 लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. उत्कृष्ट केंद्राच्या परिसरातील 150 गावांचं रूपांतर हे उत्कृष्ट गावांमध्ये करण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून यातून 75 गावं पहिल्याच वर्षामध्ये विकसित करण्यात येणार आहे. कृषी तंत्रज्ञानाचा अंगीकार करत भारत आणि इस्रायल सरकारनं संयुक्तपणे या गावांचा विकास करणार आहे. इस्रायलच्या भारतातील नवे राजदूत नकोर गिबोन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधील द्विपक्षीय संबंधांना 3 वर्ष झाल्यानंतर तोमर यांनी आनंद व्यक्त करत इस्रायलची उत्कृष्ट केंद्रे भारताच्या ग्रामीण विकासास हातभार लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. इस्रायलकडून भारतात सुरू करण्यात आलेली उत्कृष्ट केंद्र हे या 2 देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचं द्योतक आहे. ही केंद्र भारतीय शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण आणि दर्जेदार सेवा प्रदान करतील असा विश्वास इस्रायलचे राजदूत नयोर गिबोन यांनी व्यक्त केलाय. इस्रायल आणि भारतातल्या येत्या काळातही आणखी काही संयुक्त प्रकल्प राबवले जावेत, तसंच इस्रायलकडील अद्ययावत अशी कृषी तंत्रज्ञानाचा लाभ भारतीय कृषी क्षेत्राला होऊ शकेल असा आशावादही गिबोन यांनी व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर.